मिरजेतील प्रभाग 7 मधील गंगानगर प्रताप कॉलनी परिसरात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मिरजेतील प्रभाग 7 मधील गंगानगर प्रताप कॉलनी परिसरात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात या परिसरातील नागरिकांची दैना उडाली आहे. वर्षानुवर्षे या भागात पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे, मात्र याबाबत महापालिका कोणतीच उपाययोजना करत नाही, त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे ड्रेनेज आणि नाल्यातील पाणी उलटे नागरिकांच्या घरात शिरत आहे. एका पावसातच एवढा पूर आल्या आणि दारात घरात आमच्या पाणी शिरले. मोठ्याच्या मोठा इथंच नाला केलाय, थोडं बारका पाईप केलाय आणि पाणी साफ करून सुद्धा पाणी गेलेलं नाही. आमच्या घरात विचारायला लागले पाणी, लहान मुलं आहेत, पाणी नाही जाईन झाले आणि असं करोनाचं आता आम्हाला पाणी असलं नाल्याचं सगळ्या घरात शिरायला आले पाणी. आम्ही राहायचं आमच्या घराचं काय होईल, काय करायचं? आम्ही प्रशासनाने प्रशासनाने जरा लक्ष द्यावं आमच्याकडं. घराचं जरा लय आमचं नुकसान, घराचं सुद्धा नुकसान व्हायला लागलंय. मुलं बारकी बारकी, असला रोग आणि आलाय कोरोनाचा, आम्ही कसं राहायचं, आम्ही काय करायचं, आम्हाला ते काय कळणं झाल्या आणि आमच्याकडे जरा लक्ष द्याव. एका पावसात एवढी आमची परिस्थिती झाल्या आणि 4 महिन्यात आणि आमची काय परिस्थिती होईल. पाणीचं इथं पूर्ण जेव्हा पण पाऊस पडतो पूर्ण पाणी गावाभरचं पाणी पूर्ण गंगानगरमध्ये इथं वाहत आहे. इथं कसं आहे, नैसर्गिक नाला असल्यामुळे पूर्ण पाणी गंगानगर क्षेत्र किंवा शांतीनगरमध्ये पूर्ण वाहत आहे. नाल्याचं जे स्वरूप आहे ते गंगानगरमध्ये फार मोठा झालेला आहे आणि गंगानगरच्या पुढं थोडंसं गेलं तर एक छोटंसं एक गटर टाईप झालेलं आहे, त्यामुळे पाणी पुढं वाहत नाही आहे आणि पूर्ण पाणी जे आहे ते आमच्या घरात शिरलेलं आहे. या पाणी शिरल्यामुळे लोकांना इथले त्रास होत आहे किंवा आम्हाला सगळ्यांनाच इथं त्रास होत आहे, कारण ऑलरेडी त्या रोगाचा प्रभाव वाढलेला आहे, जसं की कोरोना डेंग्यू वगैरे. त्या ते प्रशासनाचं फक्त आश्वासन देतात की हे नॅचरल आहे, हे नैसर्गिक आहे, नैसर्गिक नाला आहे, नैसर्गिक नाल्यातून पाणी वाहणारच आणि ते तुम्हाला दरवर्षी ते सोसावं लागणार आहे. हे प्रशासन किंवा इथले स्थानिक जे पण आहेत ते लोक हे सांगत आहेत, नगरसेवक किंवा कोणी पण असू दे इथले प्रशासनाचे माणसं, पण इथं पाय काही असं तोडगा निघत नाही. गेले 7 ते 8 वर्ष आम्ही इथं बघतो आहे, हे नॅचरल नाळ्यामुळं इथं लोकांना फार त्रास होत आहे. हे आता आता सुरुवात झालेली आहे पावसाची, किंवा हे पहिला पाऊस म्हणू शकतो आहे आपण जून महिन्याचं, आणि हे सुरुवात आहे आणि आता जवळपास 4 महिने जसं पाऊस पडणार आहे. आता तर आम्हाला अशी भीती वाटायला आहे की पूर्ण पूर जे आहे ते पूर्ण गंगानगरमध्येच निर्माण होणार आहे. तरी माझं कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी वैयक्तिक या भागात येऊन लक्ष द्यावे आणि आम्हाला काय ते पर्यायी मार्ग दाखवावे.